हाँ ना इख बक्षीस लगे तीन षटक तीन चेंडू तीन षटकार मारल माफ करा इख चार षटकांचा सामना है फाइनल इक है चार षटकांचा सामना है ना इक तीन चेंडून तीन षटकार मारला तो निलेश भाऊचेलार यांच्याकडून 3535 रुपयाचा पारितोषिक लागले आहे आगमन होते वेलकम वेलकम सुस्वागतम आणि तीन चेंडून तीन षटकार आला का लगेच 3535 रुपये इक मिळणार आहेत पारितोषिक हे इक निलेश भाऊचेलार यांच्याकडून लागेल हे पारितोषिक आणि आता सामन्याला सुरुवात आहे इथे चार षटकांचा सामना आहे मित्रांनो हेंपायरचा निर्णय अंतिम रहना है हेंपायर बोला हेला गाबंद गाबंद जसा रहना है ऐकून गेला हो त्यांचा नाही का पहिला चेंडू फार जसा भारी जसा चेंडू टाकला ना निर्धाव चेंडू सुरेख जसा चेंडू हाताला होतो पॉवर शेलार संघाचे ईशालनी मागच्या सामन्यात पण फार कडक जशी त्यांनी बॉलिंग केली आणि आता पण कडक केलेले आहे पहिला चेंडू जसा निर्धाव आणि आता प्रणव बघू काय करतो फटकं मारतो का नाही सफेद टोपी वाला कडक उभा आहे तो प्रणव संदीप गरद आणि दिनेश भोईर पॉवर शेलार संघाचे पुरस्कर्ते आहेत आपण स्टेजवर यावं प्लीज वेलकम हा ना एक षटकातील दुसरे चेंडू आपण बघितले तिकडे पाटी जसा चेंडू उडला ना एक रन षटकातील तिसरा चेंडू आला आला ईशाल आला ना आपटून जसा चेंडू ना टाकेले उपयोग हे तिकडे वार वरती गेले हे चेंडू इथे इकडे काय हे बघू आणि गेलेले हे चेंडू गुलाबी पट्टी जे तिकून कडक जसा गेले हे तो षटकार बुलाते लोग प्यार से दस आनंद मुझे नाम से बुलाते लोग प्यार से दस आनंद मुझे नाम से शाखा प्रमुख कोलिवली उद्योगपती यांचं आगमन झालंय माननीय विक्रमजी माळी साहेबांचं आगमन होते वेलकम वेलकम आणि इथे षटकातील तिसरे चेंडू व फार वाईट युवाचे पट्टीत कुसाद उपट टाकले होते ना गेला तो षटकार बघू आता ईशाला थोडाफार घाम फुटेल इथ फार वाईट आहे हो भावेश भावेश पवार असा षटकार मारला तर षटकातील चौथा चेंडू रिव्हर्स चिपची दुधारी तलवार इथं फिरवलेले आणि गेलेले चेंडू दन 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 गुलाबी पट्टी जे तिकून कर्णगत जसा गेले हे तो चौकार डीजे धन्यवाद डीजे आणि एक चौकार जाऊन रना जशी झाले हेन ती 11 जशी रना झालेले हेन दोन चेंडू व दोन फार भारी जसं सिस्टमॅटिक उपटे टाकले ना जसं एक चेंडू व षटकार गेला ना दुसरे चेंडू व चौकार जसा गेलेले हे आणि आता षटकातील पाचवा चेंडू आणि माननीय विक्रमजी माळी साहेब यांचं आगमन झाले शाखा प्रमुख उद्योगपती कोलिवली वेलकम वेलकम आपलं सर्च स्वागत स्वर्गीय ज्ञानाबाई पाटील स्मृती चषकला भेट देत आहेत वेलकम एम्पायर का हे फास्ट षटकातील पाच चार चेंडू झाले हेन चार षटकांचा सामना आहे ना फायनल मॅच आहे कडकच जशी मॅच आहे दोन्ही संघ पॉवरफुल हेन पॉवर शेलार वर्सेस जरीमरी आलिमगरा षटकातील पाचवा चेंडू आपटून जसा चेंडू तिकडे कोपऱ्यात मारा गेला पण हो त्याला जमेलच नाही ना जमला नाही चेंडू ना इकत होतो उकला ना निर्धाव चेंडू आणि आता षटकातील शेवटचे चेंडू काय हे बघू ईशाल काय करीतो ना मित्र हो क्रिकेट आहे ना क्रिकेट क्रिकेट असा खेळ आहे का त्याच्यात कोण मोठा नाही ना कोण छोटा नाही सगळं मित्र हो समान आहे कारण मुंगी वगैरे आपण मुंगी कारण एक मुंगी तुमच्या ढुंगणाला चावू शकेल पण तुम्ही तिच्या ढुंगणाला चावू शकणार नाही आणि आता षटकातील शेवटचा चेंडू स्ट्राईक आहे तो भावेश भावेशने मस्त एकदम मणपाकडे सरपंडी उपट टाकेल हे नाही का हे पिलरांनी कचकन पकडला होते पकडला नाही ना सटकला त्याच्या हाताखालून चेंडू न तिकडे दोन रना कचकन चोरल्या तिसरी धातकावर धावला धावला तिसरी पण रन तशी धावेले ना होत्या जर काय पिलरांनी वाटत लावेल हे ना तिक शेलारवाली थोड्या ते भडकलेला अरे बापू साधा चेंडू होता तुझी टोपी पण फार भारी आहे सगळा भारी आहे ना हालूचकन चेंडू तू सोडलास ना तिकडे तीन रना कचकन चोरेल हे ना तीन रना पुढे जाऊन रना झाले हे ती पहिल्याच षटकात 14 दशी रना डीजे आणि या ठिकाणी आगमन झालेलं आहे विनंती करतोय माननीय संदीपजी खरं तर आपण व्यासपीठावर यावं संदीपजी घरत यांनी मंचावर यावं प्लीज वेलकम दिनेशजी भोईर प्लीज वेलकम पॉवर शेलारचे पुरस्कर्ते आहेत ओव्हर टू सोहम आणि पहिले षटकातील आपण बघेल हे इथ रना झाले हे ती 14 आणि दुसरा बॉलर आलाय कोण हे बघू
आकाश आलेल है, आकाश फार वाइट बॉलर है, मागचे सामना दिखे नव्हते, जी बैटिंग पण फार कड़क है, आकाशाव फटक मारले है, होतो पण फार वाइट उपट टाकतो, सगली पिलर हात रट्टून जेवलेले है, रविवार है, मस्त पैकी त्यांचे स्पॉन्सर आहे, त्यांना मस्त पैकी दिले है जेवण, दोघांना पण कोंबडा दिले है, वजडी मुंडी सगला दिलेले है, म्हणून त्यांची पॉवर आपल्याला एक दिसते, आलिमगर संघाची पण पिलर वाइट है, दोन चेंडू सात धावांची गरज होती ना, एकानी मारला तिक षटकार ना, एक रन कचकन धावली ना, जिंकला आलिमगर संघाने षटकातील पहिला चेंडू, पहिले चेंडू व बघा होती ताकत किती होते भावेच्यात ना, तिक काय है एम्पायर ना, आउट जसा झाला ना, कडक जसा झेल पकडला ना, आउट झाला होतो भावेश डीजे। धन्यवाद डीजे। आणि इक तीन चेंडून जर तीन षटकार आला इथे निलेश भाऊ शेलार यांच्याकडून पारितोषिक लागले हे 35-35, तीन षटकार मारा ना, इक संध्याकाळ सोळा फार मस्तपैकी पारितोषिक हे, फक्त हाताची कला दाखवायची हे, फटकं मारायचे उपट अशी टाकायची हे, आणि आता षटकातील दुसरे षटकातील तीन षटकार मारले तर विक्रम मलिंगकडून 1000 रुपये, आणि इक अजून तर पारितोषिक लागले हे, तीन षटकार जर मारले तर इक विक्रम माली सर यांचे कंपनी इक 1000 रुपये लागले हे, आणि षटकातील दुसरा चेंडू आपटून चेंडू इक टाकला, आणि इक निर्धाव जसा चेंडू कचकन बॉलर धावला चेंडू, आणि आता आकाश बॉलर हे ना स्ट्राईक आले हे, तो मुकेश, मुकेश पण फार भारी पिलर हे, तो फक्त पहिले चेंडू बघतो कुठं टाकतो ना, नंतर उपट टाकतो, दोन चेंडू तर फार भारी गेले, तिथं प्रेक्षक पण फार आवाज देत आहेत, फार वड्डा घालत आहेत ना, षटकातील तिसरा चेंडू, दोन चेंडू तर फार कडक जसा चेंडू टाकेले होतो ना, तीन चेंडू जसं निर्धाव एक पण रन जशी आलेले नाही, फार कडक कामगिरी करेल होतो आकाश ना, रना झाले होती 14, आकाश काय मारून देत नाही हे आलिंगर संघाचे मुकेशला, मुकेशला तिकच उभा केले हे, मुका जसा करून ठेवलेले होते, षटकातील चौथे चेंडू काय हे बघू आता, आकाश काय करीतो, बुंड्यात टाकतो का, आपटून टाकतो का, कट करतो, काले टोपीवाला मुकेश आता आपटून जसा चेंडू टाकेल होता, तिक खिप्पर धावतो बॉलाच्या पाठी, पण काय बॉल काय त्याला मिळेल नाही ना, एक टप्पा इक पकडेल ना, एक रन धावून इक पुरी केले ना, स्ट्राईक दिले होते प्रणवला ना, 15 जशी रना झालेले हेन षटकातील, आता दुसरे षटकातील दोन चेंडू शेष, म्हणजे डॉक्टर अतुल सावंत यांचं आगमन झालेलं, आपलं हार्दिक अधिक स्वागत, वेलकम वेलकम व्हीआयपी डायस, डॉक्टर अतुलजी सावंत साहेब आपलं हार्दिक अधिक स्वागत, वेलकम, चार चेंडू हाताळले त्याच्यानं एकच जशी रन दिलेले होते आकाशने, षटकातील पाचवा चेंडू रिवर्स शिप जशी मारा गेला फार भारी ना, होते काय रिवर्स शिप मारा गेला, पण ते बॉल कुठं राहिला ना, बॅट कुठं आणा हुकला, पाच चेंडू मधून एकच जशी धाव ना, 15 जशी रन आहे, फायनलची मॅच फार कडक होणार आहे, दोन्ही सामना दोन्ही संघ कडक आहेत, षटकातील शेवटचे चेंडू काय आहे, दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू आला आला आकाश आला, आकाश टू प्रणव, आणि इक पाठी उपट टाकली, इक पिलर स्वतः आहे बॉलाच्या पाठी ना, बा ना कडक जसा पकडला होते नाही तो कॅच, आणि आउट झाला होतो प्रणव, डीजे बजाव, बुलाते लोग प्यार से दा सानंद मुझे नाम से, बुलाते लोग प्यार से दा सानंद मुझे नाम से, हट रावण रावण हूं मैं, दशानंद रावण हूं मैं, हट रावण रावण हूं मैं, दशानंद रावण हूं मैं, सनी देव दास मेरा, दशानंद रावण हूं मैं, काल कुए पे लटके मेरा, दशानंद रावण हूं मैं, आणि एक तिसरे षटकाला सुरुवात होते हे, तिसरं शतक घेऊन येते हे पॉवर सरीला संघाकडून, उज्जसा पिलर हे सुकडासा आहे पण फार ऊच आहे ना, चिकना आहे मस्तपैकी, दाढी बिडी आलेले हे तो भावेश, इक स्वतः आलेले हे, आणि भावेश काय करीतो बघू तिघ ना, आता प्रणवची जागा घ्यायला तो हिमांशु, मागची संघात त्यांनी तिकडे उपट टाकली फार कडक जसा सिस्टमॅटिक केला, एक नंबरचा फटका मारला हो त्यांनी, आजूक असा नजरेचा बसेल हे, एवढा भारी फटका मारला होते हिमांशुनी, 10 PL चा कडक पिलर हे हिमांशु, आणि आता स्ट्राईक आहे तो आलिमगर संघाचा मुकेश, तिसरा षटक तिसरे षटकातील पहिला चेंडू, दोन शतक जसं झालेले, आणि 15 जशी रना झालेले,
षटक आता तीसरा चेंडू आला भावेश आला आपटून चेंडू उपट टाकेले तिक बाहेर पिलर हे काय बाहेर जातो का इथं कॅच होते बघू ना कॅच जशी पकडेल हे ना नाराज झालेले हे थोडाफार होतो मुकेश ना आउट झाले हे मुकेश डीजे बजाव तर आपण मान्यवरांच्या स्वागत आणि सन्मानाकडे मुख्य मंचावर जात आहोत स्वर्गीय ज्ञानाभाई पाटील चषक सलग पाच दिवस मात्र रंगताना दरवर्षी हे पाच वर्ष पाहताना आणि दत्तकृपा क्रीडा मंडळ कोलिवलीकरांचं ज्ञानाभाई ग्रुपचं आयोजन आणि आयोजनाला प्रथम पारितोषिक 50,000 रुपये रोख रक्कम दाते ज्यांच्या माध्यमातून आलेले आहे ते म्हणजे भरतजी जाधव साहेब उमेश शेठ सोनावणे साहेब या दोन्ही व्यक्तिमत्वांकडनं या ठिकाणी प्रथम पारितोषिक 50,000 रुपये कॅश प्राइज आणि या दोन्ही व्यक्तिमत्वांचा सन्मान आपण करत आहोत सर्वप्रथम रावण ग्रुप संस्थापक अध्यक्ष रावण ग्रुपचे महाराष्ट्र राज्याचे माननीय भरतजी जाधव साहेब यांचं स्वागत आणि सन्मान मुख्य मंचावर तेजस पाटील साहिल किस्मतराव यांच्या शुभार्थ या ठिकाणी सत्कार होते प्रथम पारितोषिक दाते उमेश शेठ सोनावणे साहेब उद्योगपती शेलार यांचा सन्मान केला जातोय पाहुणे प्रथम पारितोषिक 50,000 रुपये रोख रक्कम दाते उमेश शेठ सोनावणे साहेबांचा सन्मान होत आहे आपलं हार्दिक हार्दिक स्वागत शाही सन्मान वेलकम 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 भरतजी जाधव साहेब थँक्यू थँक्स अ लॉट आणि भरतजी जाधव साहेब रावण ग्रुपचे अध्यक्ष यांच्या खांद्याला खांदा लावून या स्पर्धेला 50,000 रुपये देणार व्यक्तिमत्व भरतजी जाधव साहेब यांचे निकटवर्तीय मित्र मॅन फ्रॉम शेलार उद्योगपती उमेश शेठ सोनावणे साहेबांचा सत्कार केला जात आहे वेलकम वेलकम आपलं हार्दिक स्वागत माननीय उमेश शेठ सोनावणे साहेब वेलकम पुढील सन्मान ओव्हर टू सोहम नाही का नऊ चेंडू जसा टाकेल हे होतो भावेश भावेशनी पण फार भारी दोन चेंडू टाकला पहिले चेंडू विकेट घेतली दुसरा चेंडू निर्धाव आता येऊ टाकला नऊ चेंडू नाही तर फ्री हिट आहे मागचे सामने जसं दोन बॉल असतात ना प्रणवने जो फटका मारला होता तोच प्रणय इकडे आलेले ना प्रणय परत तिकडे उपट टाका गेला ना इकडे एक रन धावले दुसरी धावतो का नाही बघू ना एकच रन धावून समाधान मानतो ना स्ट्राईक देतो होते हिमांशूला बघू आता भावेश काय करतो 17 काय फटका नाही मारून देते हे पॉवर सेलर संघाचे बॉलर फार वाईट बॉलर आहे नी मागचे सामने पण बघत आहे आपण बघेल हे काय ज्या काहीच मारून देत नाही हे सामने काहीच मारून देत नाही फटकं तो इथं येतो तो विकेट काढतो एक निर्धाव चेंडू एक रन असा तसा करून होत्या आकाशनी पण काम जसा काढला आकाशनी पण फार कडक जसं शतक हाताळलेलं हे नाही एकच तशी रन दिली आणि षटकातील आता चेंडू राहिले ते तीन तिसऱ्या षटकातील चौथा चेंडू स्ट्राईक व हे तो फटकं मारणारा हिमांशू पुढे येऊन उपट टाकली सरळ इक काय हे बघू आता षटकार जातो का पिल्लर्स होता हे कॅच होते का ना कडक जसा झेल पकडले होते लाल निळे टोपीवाले ना आउट झालेले होतो हिमांशू डीजे षटकातील पाच चार चेंडू जसं झाले हे ना षटकातील पाचवा चेंडू बघू आता पाचवे चेंडू का दे चौथे चेंडू तर विकेट जशी मिळेल हे आणि एक हेम्पायरला विनंती करेल हे ना आलिमगड संघाचे पिलरांना पण कटकन तुमची पिलरा पाठवाना भावे पॉवर शेलार संघाला पण मी सांगेल हे फास्ट तुम्ही खेळायचं आहे कारण आपल्या ना फायनलचीच मॅच आहे ही चार षटकांचा सामना आहे तीन षटक झालेले संदीपजी घरत आणि दिनेशजी भोईर यांनी स्टेजवर यावं आणि आता स्ट्राईक आले हे तो वेदर्श जरी मरी आलंगवीर संघाचा
उपट टाकेल हे फार वाईट जशी उपट टाकेल ना काय हे ना चेंडू केले हे तो गुलाबी पट्टीची तिकून कडक जसा षटकार रना जशी झालेले हे ती तेवीस जशी रना मित्र हो क्रिकेट क्रिकेट पण कधी कधी नशिबाचा खेळ आहे आणि काजव्याचा बोचाना माणसाचा नशीब मित्र हो कधी चमकल काही सांगता येत नाही ना आता जसा थंडी जशी पडत चालेल हे ना दुपारचे एवढा ऊन होतं का निस्ता घाम निघत होता आता थंडी इकडं जव्हारला जातात आता गोट्यांच्या खारका होतील एवढी आमच्या साईडला थंडी पडल फार वाईट थंडी साखा आंग उखलते आणि आता इथं षटकातील चेंडू टाकत हे तो भावेश षटकातील शेवटचा चेंडू स्ट्राईक हे तो वेदर्श आपटून जसा चेंडू फार भारी टाकला नाही का निर्धाव जसा चेंडू नाही तर शतक समाप्त होते ना षटकाचा शेवटचं शतक घेऊन येते हे बा पॉवर शेलार संघाकडून कोण हे बघू आता आणि रना झाली होती तेवीस जशी रना झालेले 18 चेंडू 23 जशी धावा झाल्या वेदर्श आला ना वेदर्शनी उपट जशी टाकली फार भारी एक सरळ ना फार भारी जसा स्कोर जसा आलेला हे आणि आता 23 आणि आता इकडे आलेले हे ते शेलार गावाचा एक फार कडक जसा बॉलर हे ललित ललितचे आयटम त्याला मेंढरू जशी आवाज देत हे लाडाने आणि आता बघू ललित ललित मेंढरू काय करतो केस तेच कुरलं म्हणून होतो मेंढरू आणि आता स्ट्राईक आहे आलमगीर आलिमघर संघाचा प्रणय आपटून जसा चेंडू टाकले ना पहिलेच चेंडू व मेंढरूला उपट टाकेल हे आणि गेले हे तो षटकार डीजे धन्यवाद डीजे पॉवर शेलार संघाची पिलर थोडीफार नाराज झालेले हे ललितवर ललित तुझ्या एवढी जिम्मेदारी दिली आणि तू पहिले चेंडू व काय करून उठला तर फटका मारला पण आलमगीर संघाचं आलिमघर संघाचं माफ करा आलिमघर संघाचं तिकं पिलर पण तिकं फार खुश झालं काय भारी जसं फटकं मारलं होते नी आणि आता चौथे षटकातील दुसरा चेंडू स्ट्राईक आहे तो फटकं मारणारा प्रणय काय करतो बघू आता आणि परत जशी उपट टाके हे मस्त पैकी ना कचकन जसा घेर झेल घेतलेले ना आणि आउट झालेले हे तो प्रणव डीजे एकोणतीस जशी रना झालेले हे ललितनी फार जसा मनावा घेतलेले त्यांनी बघला आपली ऍटोम पण युट्यूब बघते पटकन मला नंतर रात्री शिवा देईल काय करून उठलास तू रना झाली होती एकोणतीस जशी रना झालेले हे आता षटकातील तिसरा चेंडू आणि षटकातील इथ तिसरे चेंडू आता काय करतो बघू आणि आता आलेले हे प्रणवची जागा घ्या दयानंद आलेले हे वेदर्सला एक नॉन स्ट्राईक वर जसा ठेवले असा वाटेल वेदर्स पण फार भारी बॉल बॅट्समन हे तेही बघला ना आले आले तिकं उपट टाकली सरळ ना सहा जशी रना झाली ललित पण पाहिजे तसा बॉल कडकच बॉलर हे तो दिसतो तसा नाही षटकातील तिसरे चेंडू काय होते बघू फार भारी जसा चेंडू टाकला तिका आपटून ना निले टोपीवाल्याने मारला कचकन ते पिवले टोपीवाल्या ना पिवले टोपीवाल्यानी पकडला नाही का एक रन चोरून घेतली ना एक रन चोरून आता रना झाली होती तीच शेवटच्या षटकातील तीन चेंडू शेष आहेत ललितवर फार मोठी जिम्मेदारी हे आणि एक पॉवर शेलार संघाचा स्मार्ट बॉय धन्या पिवले टोपीवाला आता फटकं मारणारा स्ट्राईक आलाय तो वेदर्श बघू आता वेदर्श काय करतो ललितचा काम करतो का ललित वेदर्शचं काम करतो यांना षटकातील चौथा चेंडू फार भारी मस्त चेंडू टाकेल हे ना निर्धाव जसा चेंडू मेंढरू बॉलर फार भारी हे कडकत जसा बॉलर हे पहिला जे पहिली उपट टाकली सहा रना दिली पण नंतर विकेट एक ना एक निर्धाव
वेदर्श पण तसाच आहे, वेदर्श सांगतो आता मला हुकलायच ना तर दोन चेंडू बघ मी काय करतो, बघू आता वेदर्श काय करीतो। शेवटच्या षटकातील पाचवा चेंडू आला आला ललित आला, आपटून चेंडू टाकेले आणि उपट टाकली तिकडं लिंबाळाच्या तिकडून षटकार डीजे। धन्यवाद डीजे आणि इक षटका मारून इक 36 जसे धावा झालेले हेन ललितला आता शिवा देते हेत ने पॉवर शिलर संघाचा खेळाडू। एवढी तुझी लाल केली एवढा भरी सगळा केलास ना आणि परत जशी उपट दिलीस 13 जशी रना दिलेले हेन ना तिकडं आयटम पण तिकडं नाराज आहे, आता रातचे फोन करल पटकन काय बाबू काय करून उठलास। आणि आता षटकातील शेवटचा चेंडू ना स्ट्राईक आहे तो फटकं मारणारा वेदर्श ना, वेदर्श पण फार चिकना आहे गोरा पान आहे फार ॲटम हे त्याच्या एवढे एरियात फार ॲटम त्यांनी खाल्लेले आहेत ना। शेवटचे चेंडू काय होते बघू आता, परत आपटून चेंडू टाकला तसा तिकडं मारा गेला निर्धाव तसा चेंडू आणि इथं काय झाला एम्पायर ना इथं समाप्त शतक इथं समाप्त आहे ना, इनिंग पण इथं खपेले ना। याचे पुढचा आवाज आपण ऐकून येते सूरज दादा मॅन फ्रॉम विलोशी पालघर वाडा रायगड बुलंद आवाज हे आणि इक 36 धावा झाले हे 37 धावाची गरज आहे होते पॉवर शेलार संघाला। आणि या ठिकाणी मान्यवर रजा घेत आहेत मान्य उमेदवार सोनवणे साहेब उद्योगपती शेलार आणि रावण ग्रुप संस्थापक अध्यक्ष महाराष्ट्र भरजी जाधव साहेब। मुलाचं योगदान या स्पर्धेला 50,000 रुपये प्रथम पारितोषिक दाते हे या ठिकाणी रजा घेत आपण आलात या स्पर्धेला सहकार्य केलं आणि ज्ञानबाई ग्रुप कडनं दत्तकृपा मित्रमंडळ कोल्ही कडनं आपलं धन्यवाद। चला बैटर आले फील्डिंग लावा चलो द बिगेस्ट मैच ऑफ द डे फाइनल मैच अपन या ठिकाणी लाइव पाहता है स्वर्गीय ज्ञानभाई पाटील स्मृति चषक वर्ष पांचव दत्तकृपा मित्र मंडल कोलिवली करांच भव्य आयोजन ज्ञानभाई ग्रुप च आयोजन एक चांगल्या दर्जेदार आयोजना मध्ये स्पर्धा पार पडलेली आहे आणि इथे अंतिम टप्प्यात ही मॅच ही स्पर्धा आलेली आहे। एका बाजूला जरी मरी अलीमगढ़ मात्र आव्हान दिले विजयासाठी टार्गेट दिले पॉवर शेलार या टीमला दुसऱ्या इनिंग मध्ये 37 धावांचं विजयासाठी तर जे बक्षीस लागले गेलंय निलेश भाऊ शेलार भारतीय जनता पार्टी ठाणे पालघर जिल्हा सचिव कल्याण टेनिस क्रिकेट ग्रामीणचे अध्यक्ष असो यांचे निलेश भाऊ शेलार यांच्याकडनं षटकार हॅट्रिकला 3535 रुपयाचं कॅश प्राइज या ठिकाणी आलेलं आहे। कोण पटकवणार बघूया। तीन विकेट घेतल्या तरी सुद्धा 3535 रुपये दिले जातील
तीन षटकार बसले त्याकरता सुद्धा 3535 रुपये। दोन्ही टीमला फायनल मोटिवेशन या ठिकाणी देत आहेत फायनलच्या मॅचला। निलेश भाऊ शेलार गोलंदाज तैयार, बॉलिंग मार्क वर या ठिकाणी पाहू शकता हिमांशु। हा बॉल वाईट करार पंचांकडनं। तर पुढच्या सन्मानाकडे आपण जात आहोत। शाखा प्रमुख कोलिवली विक्रम माळी यांचं स्वागत आणि सन्मान मुख्य मंचावर केलं जात आहे। तेजजी पाटील, निखिलजी पाटील यांच्या शुभ हस्ते। षटकार, तर मुख्य मंचावर सन्मान होताना आपण पाहू शकतायत स्वर्गीय ज्ञानाबाई चषक 2024 मध्ये सन्मानित केलं जात आहे। शाखा प्रमुख कोलिवली विक्रम माळी साहेबांचा सन्मान होत आहे। तदनंतर पुढील सन्मान उद्योगपती पारिवली माननीय सागर भालेकर यांचं स्वागत, भालेराव यांचं स्वागत केलं जाईल। माननीय सागर भालेराव यांचा सन्मान मुख्य मंचावर केला जाते उद्योगपती पारिवली। पुढील सन्मान डॉक्टर अतुल सावंत यांचं स्वागत आणि सन्मान केलं जात आहे। स्वर्गीय ज्ञानाबाई पाटील चषक मध्ये सहर्ष स्वागत आणि सत्कार केला जात आहे। षटकार, मुख्य मंचावर सन्मानाकडे आपण वळत आहोत। माननीय डॉक्टर अतुल सावंत यांचा सत्कार होताना आपण पाहू शकतायत। तेजजी पाटील, निखिलजी पाटील यांच्या शुभ हस्ते वेलकम वेलकम। डॉक्टर अतुल सावंत साहेब वेलकम। तर आपण मॅच कडे जाऊया। या ठिकाणी स्ट्राईकला कोण आहेत? विजय नॉन स्ट्राईकला सचिन, बॉलिंग मार्कवर हिमांशु या ठिकाणी पाहायला मिळतात। बॉल झालेत आतापर्यंत 5, धावसंख्या बळकावर 14, टार्गेट आहे विजयासाठी 37। वन साइड मॅच होईल की फाईट होईल बघूया काय घडेल। व्हाट अ शॉट, जैसे गेंद निकली बंदूक की गोली, पॉवर शेलार की पॉवर बैटिंग, पॉवरफुल विजय, पॉवर शेलार का बल्ला बोला छक्का। मनी कुठला सुभेद भावना, मनाची सारी डोक ही भारी, मनी कुठला सुभेद भावना।
आणि हा बॉल सुद्धा तेवढी दमखम दाखवतायत जरी मरी अलीम घरकर. चर्चा उद्या होईल कैसी खेली टीम, क्या कमाल की बैटिंग की अलीम घर ने. चर्चा तशीच होईल तेवढीच पावर के साथ खेली पावर शैलार भी. विजय को कौन भूलेगा. खतरनाक बैटिंग के लिए या ठिकाणी तुटून पडलाय म्हणतात ना फडशा पाडणं. एकदा मनात ठरवलं की मी करेन, एकदा मनात आलं की मात्र ते मात्र कार्यात उतरत. मग तुम्ही कार्य करा, खेळ करा, शिक्षण घ्या, करिअर करा, जीवन जगा. मनात असलं पाहिजे की गेम वाजवायचीच आणि ती गेम मॅचची असो वा कुठल्या खेळाची, ती खेळ जिंकायची पाहिजे. ती गेम वाजवतो या ठिकाणी बॅटर विजय. पावर शैलारची पावर दाखवतोय आणि इथे बघितलं आपण तर आमच्यापर्यंत माहिती विकी मात्रे पोहोचवत आहेत की पावर शेलारी टीम संदीप घरत आणि दिनेश भोईर पुरस्कृत संघ आहे. पावर शेलारची पावर खतरनाक विजयच्या बॅटमध्ये पाहायला मिळाली. ज्या संघाचा दरारा होता जरी मरी अलीमगड टीमचा बॉलिंगचा, तो दरारा या ठिकाणी विस्फोटक फलंदाजीनं मात्र नेस्त नाभूत करण्याचा प्रयत्न केलाय. परंतु मॅच बाकी आहे, अजूनही करायचे आहेत 10 धावा. बॉल बाकी आहेत 14 बॉल. विकेट काढलेली आहे. अभी भी मॅच में दम है. मॅच जोपर्यंत संपत नाही तोपर्यंत जिंकली जात नाही. बॉल जोपर्यंत शेवटचा येत नाही तोपर्यंत जरी मरी अलीमगड सुद्धा ही मॅच सोडायला तयार होणार नाही. की काय येणारा काळ ठरवेल. एक गाणं ऐकू वावतो आणि पुन्हा येतो या मॅच मध्ये. थँक यू डीजे. 13 चेंडू आणि विजयासाठी 10 धावा. सामन्याची समीकरण बाकी राहत आहे. 27 धावसंख्या फळकावर झालेली आहे. एकट्या विजयनं काय खतरनाक बॅटिंग केली. ठोकले 4 षटकार, 24 धावा कव्हर केल्या. मॅचला त्यानं मात्र कलाटणीच दिली. क्लास, काय एफर्ट होता, प्रयत्न खूप चांगला होता फिल्डरचा. क्लास कव्हर ड्राईव्ह चौकार. व्हॉट अ बॅटिंग. आला लगेच ठोकला चौकार 4. प्रेक्षकांना विनंती आहे, शेलारचे प्रेक्षक आपण त्या ठिकाणी खेळाडू कक्षामध्ये जाऊ नका आणि बॉन्डलाईनच्या आतमध्ये येऊ नका. बॅनर आपण खाली ठेवायचं आहे प्लीज. सुमित पाटील नगरसेवक, 25,000 रुपये हे द्वितीय पारितोषिक मात्र्या स्पर्धेसाठी आलेले आहे. सुमित पाटील नगरसेवक साहेब यांच्याकडनं सभागृह नेता यांच्या माध्यमातून द्वितीय पारितोषिक मात्र 25,000 रुपये. केंद्रीय कपिल पाटील साहेबांचे पुतणे सभागृह नेता सुमित शेठ पाटील यांच्या माध्यमातून, भावी आमदार यांच्या माध्यमात द्वितीय पर. स्लॉग स्वीप जैसे गेंद निकली, बंदूक की गोली, षटकार, धोनी स्टाइल मॅच फिनिश आणि विजेता बनतायत. या मॅच वर वर्चस्व गाजवतायत, पॉवर दाखवतायत. पॉवर 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 शेलार. ये है पॉवर शेलार के फॅन फॉलोअर.